पनवेलच्या विकासासाठी आज तुम्ही अर्ज भरलेला आहे, तिसऱ्यांदा अर्ज भरलेला आहे, काय सांगाल? पनवेल विधानसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज भरण्याची संधी माझ्या पक्षाचे नेतृत्व, केंद्रीय नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी, त्याचबरोबरीनं राज्याचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डाजी आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं ही संधी मला दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या ज्या महायुतीच्या सर्व सहकारी पक्षांनी या युतीला समर्थन दिलेलं आहे, ताकद दिलेली आहे, त्या सगळ्यांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात आभार पनवेलच्या जनतेचे, आमच्या सर्व कार्यकर्त्या सहकाऱ्यांचे, की त्यांनी या उमेदवारीची संधी मला दिलेली आहे. आजवर जे पाठबळ या सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे, या पाठबळाच्या आधारावरतीच आजवरची वाटचाल मी करू शकलेलो आहे. आणि मला खात्री आहे पनवेल ज्या पद्धतीनं वाढत आहे, पनवेलच्या अवत्याभोवताच्या परिसराचा जो विकास होतो आहे तो पाहता हे एक नवं आव्हान आहे. या आव्हानाला म्हणजे उमेदवारी आणि त्या माध्यमातून येणाऱ्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघापुढच्या वेगवेगळ्या पद्धतीची विकासाची वाटचाल हे एक नवं आव्हान आहे. आणि म्हणून हे आव्हान पेलण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या याच नेतृत्वाचा, माझ्या याच सहकाऱ्यांचा मला निश्चितपणानं या वाटचालीमध्ये त्यांचा मला हातभार लागणार आहे, पाठिंबा मिळणार आहे. मी त्या सगळ्यांचाच मनापासून आभार व्यक्त करतो. कोणते मुद्दे घेऊन मी या निवडणुकीच्या अनुषंगानं काम करत असताना, प्रचार करत असताना या मतदारसंघाचा विकास हाच मुद्दा राहणार आहे. देशाचे पंतप्रधानांनी सबका साथ सबका विकास हे सूत्र आम्हाला बांधून दिलेलं आहे. आणि हे सूत्र, या सूत्रानुसार वाटचाल करत असताना सगळ्यांचा विश्वास, सबका विश्वास हे देखील उद्दिष्ट आम्हाला साध्य करायचं आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मतदारसंख्या असलेला मतदारसंघ आहे. 5.5 लाखाच्यावरती, 5,54,000च्यावरती हे मतदार आहे. आणि त्यामुळे या सगळ्या मतदारांपर्यंत पोचायचं तर नुसता उमेदवार पोचू शकत नाही. आणि म्हणून या अनुषंगानं पक्षाचे आमचे सहकारी पदाधिकारी, कार्यकर्ते हे मतदारसंघामध्ये प्रचार करतील. युतीचे आमचे सर्व सहकारी पक्ष हे सुद्धा या दृष्टिकोनातून मला पाठबळ देत आहेत. मी त्या सगळ्यांचाच मनापासून आभार व्यक्त करतो. या मतदारसंघाचा विकास आणि मग त्याच्यामध्ये पनवेल महापालिकेचं क्षेत्र आहे, पनवेलच्या तालुक्यातल्या अन्य ग्रामीण भागाचं क्षेत्र आहे, या सगळ्याचा विकास करणं ही प्राथमिकता असणार आहे. महापालिकेच्या क्षेत्रामध्ये आता सिडकोच्याकडून एक एक सेवा या महापालिकेला हस्तांतरित व्हायच्या आहेत. या सगळ्या सेवा चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजेत. पनवेल महापालिका नव्यानं झालेली महापालिका आहे, त्यामुळे ही महाराष्ट्रातली, देशातली या कॅटेगरीमधली सगळ्यात उत्तम महापालिका व्हावी या दृष्टिकोनातून महापौर असतील आमचे सर्व सहकारी प्रयत्न करत आहेत. पनवेलचा जो ग्रामीण भाग आहे याच्यामध्ये देखील आता नैनाच्या माध्यमातून जो विकास होतो आहे तो होत असताना तिथल्या नागरिकांच्या अपेक्षांवरूप त्या गावांचाही विकास व्हावा, नव्या क्षेत्राचा विकास व्हावा, पायाभूत सुविधा ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा पुरवठा, पाणीपुरवठा असेल, रस्ते असतील, अन्य सगळ्या सोयीसुविधा असतील, या सगळ्याचा विकास व्हावा. बऱ्याच वेळेला सिडकोच्या माध्यमातून पूर्वीच्या काळी केवळ म्हणजे रस्ते, गटारं अशा प्राथमिक सुविधा दिल्या गेल्या, पण आता त्याच्याबरोबरीनं गेल्या 5-7 वर्षामध्ये आम्ही बगीचांचा विकास, मैदानांचा विकास, हॉकर्सच्यासाठी जे रस्त्यावरती हॉकर्स होते त्यांना आम्ही रस्त्यावरून प्लॉटवरती नेले. महापालिकेचं क्षेत्र आपण पाहताय की रस्ते हॉकर्समुक्त झाले आणि येणाऱ्या कालावधीमध्ये यांच्यासाठी चांगले हॉकर्स मार्केट बांधून दिले जाणं, कम्युनिटी सेंटर्स जसे कामोठा कळंबोलीमध्ये आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन उभं राहिलं, हे कम्युनिटी सेंटर्स उभे राहणं आणि अशाच पद्धतीच्या सर्व नागरी सुविधा या लोकांपर्यंत पोहोचवणं, या शहरात राहणाऱ्या लोकांना आम्ही या शहरात राहतो याचा अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम करणं हे माझं उद्दिष्ट असणार. सर, याच्या अगोदर आपण निवडणुकीमध्ये अधिक मताधिक्य घेतलं होतं, यावेळेला तुमचं टार्गेट काय असणार? मताधिक्याचं टार्गेट असण्यापेक्षा मी माझ्या सहकाऱ्यांना सांगतोय की 1,65,000 मतं ही लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला मिळालेली होती. आणि मधल्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांचा ज्यांचा प्रवेश झाला आहे, अन्य सहकारी येऊन आम्हाला मिळत आहेत, तर ते पाहता 2 लाखाच्यावरती मतदान हे मिळवणं हे आमचं टार्गेट असणार. मतदान राजाने काय आव्हान करू? मतदार राजाला आम्ही निश्चितपणानं आव्हान करू की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रात काम केलेलं आहे, पूर्वीच्या काळातले मुख्यमंत्र्यांची कामगिरी आणि आत्ताचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फरक आहे.
खूप मोठ्या प्रमाणावरती गेल्या 5 वर्षामध्ये युतीला आणि विशेषत्वानं भारतीय जनता पार्टीला लोकांनी पसंती दिलेली आहे आणि त्यामुळे आज या पसंतीच्यावरती पुन्हा या विधानसभेच्या माध्यमातून मोहर उठवताना पुढच्या 5 वर्षासाठी या महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी यांनी पुन्हा नेतृत्व केलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही मतदारांपर्यंत जाणार आहोत आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना गेल्या 5 वर्षामध्ये जे काम केलं त्याच्यासाठी पुन्हा एकदा कौल द्या हे आम्ही आवाहन मतदार राजाला करणार आहोत. मित्रपक्ष म्हणून आपण बारणेंना 54,000 आघाडी दिली असं स्वतः श्रीरंग बारणे यांनी खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांनी सांगितलं होतं आणि आता उद्या बबनदादा पाटील शिवसेनेमार्फत फॉर्म भरतात असं ऐकतोय. बालदींनी त्या तिकडे बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली म्हणून शिवसेना या ठिकाणी उमेदवार देत आहे असं बोललं जातं, याकडे आपण कसं पाहतो? मी सुद्धा हे ऐकलेलं आहे पण मला खात्री आहे की युती ही महाराष्ट्रामध्ये कायम आहे, ती या रायगड जिल्ह्यामध्ये देखील कायम राहील. विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं ना तर जवळजवळ कमीत कमी 30 ते 40 मुद्दे बोलावले की पूर्ण 100 बोलावं लागले. आता ह्या गोष्टीमध्ये ज्या ज्या नागरिकांच्या गरजा आहेत, पक्षाचं धोरण आहे, आता नव्यानं आम्ही नवसंकल्प आज भारतीय जनता पक्षानं घेऊन आम्ही चाललेलो आहोत. केंद्रातल्या सरकारच्या त्यांच्या योजना, राज्य सरकारची योजना, त्यांनी त्यांच्या फंड्स, त्याने आमदारांचे फंड्स, असे सर्व प्रकारचे आज जर बघायला गेला तर परमेटच्या विकासाकरता प्रशांत ठाकूरांनी अफाट काम केलेलं आहे. म्हणजे तिन्ही वेळा ज्यावेळेला आता 2 वेळा आमदार त्यांच्यात आलेले आहेत काँग्रेसचे असताना प्रत्येक वेळा त्यांचं काम जे आहे ते डोळ्यात भरण्यासारखं अखीव देखीव असं आहे. म्हणजे मग ते कृषीचं काम आहे, रस्त्यांचं असेल, गटारांचं असेल, पाण्याचं असेल, विद्युतचं असेल, शिक्षण क्षेत्रातलं, समाज क्षेत्रातलं असेल, क्रीडा क्षेत्रातलं असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी इतकं काम केलेलं आहे की ते मोजण्याकरता खरं म्हणजे 2-3 पुस्तकं लागतील, एका अंकात होणार नाही. तर हे सर्व नागरिकांपर्यंत बऱ्यापैकी चांगलं पोचलं आहे, अनुभवलं येतं आहे आणि आता शिडकोचे चेअरमन झाल्यानंतर त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती आणखी मोठी जबाबदार टाकलेली आहे. प्राईम मिनिस्टर ज्यावेळेला इथं विमानतळाच्या भूमिपूजनाकरता आले त्यांनी स्वतः प्रशांत ठाकूरच्या पाठीवर थाप मारून त्यांनी म्हणजे त्यांना शाबासकी दिलेली आहे. किती गोष्टीमध्ये शाबासकी दिली सांगताना मी सांगण्यापेक्षा आम्ही आमची पुस्तिका जी आहे ती सर्व प्रशासनाने केलेली कामाचं ते आपल्यापर्यंत आपण देऊ आणि त्याच्यात तुम्हाला लोकांपर्यंत मी बसवतो. सर, शिवसेनेचे बबनदादाही फॉर्म भरत आहेत, त्याबद्दल काय सांगा? शिवसेनेचे बबनदादा भरतात की नाही माहिती नाही. बबनदादा भरत असतील तर त्यांचा प्रश्न आहे. इथं अजून अशा पद्धतीने आहे का एबी फार्म जे असतात ते एबी फार्म दिले नाही दिले पुन्हा अजून मिळणार आहे यावेळी ज्यावेळेला अर्ज मागे घ्यायची मदत समजेल त्यावेळेला कोण उमेदवार असेल हे खऱ्यातच समजेल आणि मग कुठल्या पक्षाचे हे पण समजेल आपल्याला. तर त्या अनुषंगानं कोणी उमेदवारी भरावा न भरावा आमचे अरुषण भगतसुद्धा आता अर्ज भरत आहेत. आता अरुषण भगत भाजपचे जे आहेत ना ते पण अर्ज भरायला गेले, त्यामुळे ते भाजपचे आहेत का अपक्ष आहेत ते तुम्हाला आता कसं समजेल. त्या डबे आहेत हा निकाल तुम्हाला जो आहे तो त्यावेळेला लागणार आहे. त्यामुळे आता उमेदवारांच्या बाबतीत आणि पक्षांच्या बाबतीत निर्णयापेक्षा भाजप, सेना आणि मित्रपक्ष RPI वगैरे यांची युती जी आहे ती अखंड आहे आणि त्याच्यामुळे ह्या युतीचे उमेदवार मिळून येतील. अगदी 1,00,000 जास्त मतांनी प्रशांत दादा हा भाजप मित्रपक्षांचे उमेदवार म्हणून मिळून येतील अशा मला कार्यकर्त्यांना मतदारांना आम्ही आवाहन करतो की अतिशय प्रचंड असा उत्साह या मतदारांमध्ये आणि याच्यामध्ये प्रशांत दादा ठाकूरांना अगदी रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून द्यावा अशी त्यांची एक सदांत भावना आहे. मला वाटते ही भावना त्यांची आणखी त्यांनी प्रेरित करून अगदी मतदानाच्या शेवटच्या क्षणा 5 वाजेपर्यंत त्या दिवशी 21 तारखेपर्यंत त्यांनी हा उत्सव टिकून ठेवावा आणि आपल्या सगळ्या जोड्यांना नातेवाईकांना मित्रमंडळीला प्रत्येक मतदारांना मतदान मतदान करावं हे मी त्यांना आमचं 1,00,000 असेल ते 1,25,000 आघाडी मिळू शकेल अशा प्रकारचं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.